हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी। माझी रेसिपी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे साऊथ इंडियन टाईप सांबर। एकदम मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे, खायला तर खूप छान लागते। हे सांबर आपण इडली, वडा, डोसा, उत्तप्पा या पदार्थांबरोबर खाऊ शकतो। चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। सांबार बनवण्यासाठी इथे मी कुकर घेतलाय, त्यामध्ये एक छोटी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली ती घालूया। दोन छोटे वांगे चिरून घेतले ते घालूया। अर्धा भोपळा स्वच्छ धुवून चिरून घेतलाय तो घालूया। एक टोमॅटो चिरून घेतलाय तो घालूया। अर्धा गाजर स्वच्छ धुवून चिरून घेतलाय तो घालूया। आणि यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालूया। आणि इथे मी 6 ते 7 छोटे कांदे घेतलेत ते घालूया। आणि झाकण बंद करून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून हे शिजवून घ्यायचं आहे। सांबार बनवताना सगळ्यात महत्त्वाचे असतात ते शेवग्याच्या शेंगा। मी इथे 2 शेंगा त्याची साली काढून स्वच्छ धुवून घेतलेत ते घालूया वेगळ्या भांड्यामध्ये। आणि त्यामध्ये 1/2 चमचा इतकं मीठ घालूया आणि 1/2 ग्लास इतकं पाणी घालूया। शेवग्याच्या शेंगा नेहमी दुसऱ्या भांड्यात शिजवून घ्यायच्या आणि जास्त शिजवायच्या नाही आणि कुकरलाही लावायच्या नाही, त्या अशा अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत। आणि इथे आपली मस्त अशी डाळ शिजलेली आहे, ती घोटून घ्यायची। आणि इथे मी फोडणीची तयारी करूया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं तेल घालूया। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1/2 चमचा जिरं घालूया। जिरे छान फुलले की त्यामध्ये 7 ते 8 मी कडीपट्ट्याची पानं घेतली ती घालूया। 1/2 चमचा हळद, 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात त्या घालूया। चिमूटभर हिंग घालूया, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे इथे मी सांबार मसाला घेतला आहे तो घालूया। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं नाही आपल्याला। आणि लगेचच यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालूया। डाळ छान घोटून घेतल्यामुळे सांबार छान होतं घट्ट। आणि यामध्येच कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं ते घालूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे मी थोडीशी चिंच भिजत घातली होती ती पाण्यासोबतच घालूया। आणि 1 इंच इतकं गुळाचा खडा घेतला आहे तो घालूया। गुळ आणि चिंच यामुळे सांबारला खूप छान अशी आंबट गोड चव येते। आणि आपण शिजवून घेतलेले शेंगा पाण्यासोबतच घालूया। हे पाणी आपल्याला वापरायचं आहे। आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। शेवगा शिजवतानाही आपण मीठ वापरलं होतं, त्यामुळे मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा। आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे। इथे मस्त अशी आपली उकळी आलेली आहे। आणि यामध्ये कोथिंबीर घालूया आणि इथे मस्त असं आपलं सांबार तयार आहे। हे सांबार खायला तर खूप छान लागतं। हे सांबार आपण इडली, डोसा, उत्तप्पा या पदार्थांबरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबरही खूप छान लागतं सांबार। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच एक बेल आयकॉन दिलेली आहे तीही प्रेस करा, जेणेकरून मी ज्या रेसिपीज अपलोड करेन त्या आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ काढून बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। परत एकदा भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर।